नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हमसिकिंग यूट्यूब चॅनेलवरती परत एक वेळेस सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना घोषित करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत लाभ हा नक्की पोचणार आहे मित्रांनो तुम्हालाही या योजनेचा कदाचित फायदा होणार आहे मित्रांनो या योजनेचं नाव आहे मित्रांनो शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेमधून मित्रांनो तुमच्याकडे जरी दोन गायी किंवा म्हशी असतील किंवा दोन शेळी असतील त्याचबरोबर कुक्कुटपालनाबाबतची ही योजना आहे या तीन योजनेमध्ये तुम्हाला बरेचसे पैसे हे मिळणार आहेत शंभर टक्के मिळू शकतात किंवा तीनशे तीनपट तुम्हाला या योजनेमधून तुम्हाला पूर्ण अनुदान मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो याच्यामध्ये क्रायटेरिया ही ही योजना चालू होती परंतु आता याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत छोटे छोटे शेतकरी आहेत ज्याच्याकडे एक दोन जनावरे असतील त्यांना गोटा घेण्यासाठी तुम्हाला अनुदान भेटत नव्हतं त्याचबरोबर एक दोन शेळ्या असतील दोन तीन शेळ्या असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी शेडसाठी तुम्हाला पैसे मिळत नव्हते त्याचबरोबर छोट्या स्केलमध्ये तुम्ही कुक्कुटपालन करायची तुमची इच्छा असते त्याच्यामध्ये तुम्हाला अनुदान मिळत नाही परंतु मित्रांनो आता टेन्शन घ्यायचं कारण नाही सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो आणि सबसिडीची रक्कम ही भरपूर मोठी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार का आहे काय आहे महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला याची सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा कदाचित याच्यामधून तुम्हाला फायदा होईल आणि हा व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रांना शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो चला व्हिडिओ सुरुवात करूया काय आहे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये तर मित्रांनो मंत्रिमंडळाची नऊ डिसेंबर दोन हजार वीस रोजी ही बैठक झालेली आहे मित्रांनो याच बैठकीमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे मित्रांनो आता काय आहे योजना पाहूया मित्रांनो शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविणार रोजगार हमी योजनेमार्फत ही योजना असणार आहे मित्रांनो महत्वाचे मुद्दे काय आहेत पाहणार मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहणार आहोत गाय व म्हैस याकरिता पक्का गोटा बांधण्यासाठीचं अनुदान असणार आहे ही योजनेमध्ये या योजनेमधील मजकूर आपण पाहूया मित्रांनो जनावरांसाठी गोट्याची जागा ही अबडधोबड आणि खच खळग्याने भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जना जनावरांना विविध आजार होतात गायी आणि म्हशी कास निकामी होऊन शरीरावर खालच्या बाजू जखमा होतात या ठिकाणी मौल्यमान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते यासाठी या ठिकाणी चारा आणि खाद्यासाठी चांगली घवान बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असणार आहे तुमची स्वतःची जमीन पाहिजे त्याच्यानंतर तुमच्याकडे दोन गुरे किंवा सहा गुरे किंवा बारा गुरे पाहिजे ते पाहूया आपण एका गोट्यासाठी मित्रांनो सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये खर्च येणार आहे यासाठी सहा गुराची पूर, पूर्वीची तरतूद रद्द करून दोन गुरे ते सहा गुरे याकरिता एक गोटा व त्यानंतर अधिक गुरासाठी सहाच्या पटीत म्हणजे बारा गुरासाठी दुप्पट आणि अठरा जनावरांपेक्षा जास्त गुरासाठी तीनपट अनु अनुदान देय राहील मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की दोन जरी गुरु असतील तर तुमच्यासाठी हे सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये हे तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपात कोटा बांधण्यासाठी मिळणार आहेत त्याच्या पुढचं जे योजना आहे मित्रांनो शेळी पालनासाठी शेड बांधणे शेळ्या मेंढ्याकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मलमूत्र शेतीचे उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरले जाऊ शकेल शेळी ही गरीबाची गाय समजली जाते मित्रांनो शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून दहा शेळ्या विकत घेणे शक्य होत नाही दहा शेळ्याचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो पण कमी शेळ्या असतील तर शेतमजुराला त्याचा फायदा होत नाही जसे की मी तुम्हाला सर्वप्रथम सांगितलेलं आहे ही बाब लक्षात घेता किमान दोन शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेला लाभ देता येऊ शकेल एका शेडसाठी एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये खर्च येतो हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्याच्या आधाराने बांधण्यात येईल एका कुटुंबास जास्तीत जास्त तीस शेळ्याकरिता तीनपट अनुदान मंजूर करण्यात येणार आहे मित्रांनो एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी जर तुमच्या दोन पेक्षा जास्त आणि दहा पेक्षा कमी असतील तर एकोणपन्नास हजार त्याच्यानंतर दहा ते तुमच्या पुढे तीस शेळ्या असतील किंवा तीस शेळ्याच्या पुढे असतील तर तीनपट अनुदान हे तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो या योजनेमधून त्याच्यानंतरची जी योजना आहे पालन शेड बांधणे कुक्कुटपालनामुळे ग्रामीण भागात कुटुंबांना पूरक उत्पादनाबरोबरच आवश्यक पोषक अशा प्राणीजन्य प्रथिनाचा पुरवठा होतो मात्र निवारा चांगला नसल्याने कुकुटपालना पक्ष्याचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते चांगला निवाऱ्यामुळे रात्रीच्या वेळी त्याचे पिल्याचे आणि अंड्याचे प्राण्यापासून संरक्षण होते प्रत्येक शेडला एकोणपन्नास हजार सहाशे सत्तर रुपये खर्च अपेक्षित आहे शंभर पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्याची संख्या एकशे वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे तुमचे शंभर पेक्षा शंभर पक्षी जर जो शेतकरी घेतो त्याला एकोणपन्नास हजार सहाशे साठ आणि त्याच्या पुढे एकशे पन्नास पेक्षा जास्त पक्षी असतील तर याच्यापेक्षा दुप्पट अनुदान हे अनुज्ञेय असणार आहे मित्रांनो तर हे महत्वाच्या ह्या तीन योजना होत्या मित्रांनो याचा ऑनलाईन फॉर्म जर निघाला तर आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच्यावरती व्हिडिओ बनवण्यात येईल याचा जी आर आल्याच्या नंतर आणखीन काय अटी नियम आहेत की कोण याच्यामध्ये लाभार्थी असणार आहे कोण कुणाला या योजनेविषयी योजनेमध्ये योजने सहभागी करण्यात येणार आहे याच्याविषयी व्हिडिओ येणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की दाबा आणि हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद